आज आहे वर्ल्ड योगा डे. बघा अविरा मला करस देत नाही. मी प्रिया, स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल प्रिविराज व्लॉग मध्ये. तर आज आहे वर्ल्ड योगा डे. जागतिक योगा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. योगा दिनाच्या दिवशी सगळेजणच योगा करतात, पण नॉर्मली रोजच्या रोज आपल्याला योगा करायला पाहिजे हे खरं आहे. कारण योगा केल्याने काय होतं की आपल्या हेल्थला हेल्थ इम्प्रूव्ह होते मेंटली किंवा फिजिकली, ह्या दोन्ही गोष्टी इम्प्रूव्ह होत असतात. त्यामुळे योगा किती इम्पॉर्टंट हे आपल्याला कळायलाच पाहिजे. कारण आपण खातो बाहेरचं वगैरे खातो आणि योगा वगैरे करत नाही. आणि योगा अशी गोष्ट आहे की तुम्ही इझिली करू शकता, त्याला कुठे जिमला जायची गरज नाही किंवा बाहेर आउटडोअरला जायची गरज नाही. आता बघा, मी घरीच रोज योगा करते आणि अविरा पण मला मदत करते योगा करण्यासाठी. तर चला मग आज काही पोज करणार आहे. आज थोडीशी तब्येत माझी डाऊन आहे, सो मला आज थोडेसे कमी योगा पोझेस मी करणार आहे. तर चला मग आता योगा आपण स्टार्ट करूया. बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करीन कशासाठी काय आहे, कुठल्या पोज कुठल्या कशासाठी आहे. पण आज ओव्हरऑल योगा आपण करणार आहोत. आपण फर्स्ट मेडिटेशनने स्टार्ट करणार आहोत. 10 मिनिटाचं मेडिटेशन आहे, त्याच्यामध्ये आपण योगा, ते पण एक पार्ट आहे योगाचा. मेडिटेशनने जे आहे मेंटली हेल्थ चांगली असते, तर ते पण आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. तर चला मग बघूया, दादा अविरा मला मेडिटेशन करू देते का नाही, लेट्स सी. अविरा मला असं त्रास देते, कसं करायचं योगा तुम्हीच सांगा. तर आता आपण मेडिटेशन 10 मिनिट झालेलं आहे, तर हिच्यामुळे थोडं थोडं डिस्टर्ब होतच मला. तर आता मी करणार आहे अनुलोम विलोम. थोडीशी मला सर्दी जाम आहे, सो ह्याच्यामध्ये ना आपण म्हणजे श्वास घेतो एका नॉस्ट्रीलने आणि दुसऱ्या नॉस्ट्रीलने सोडतो. ह्याच्यामध्ये भरपूर फायदा आहे, कारण आपण श्वास जे घेतो ना खूप म्हणजे जास्त ओढलं जातं. म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं, स्ट्रेस रिलीफ होतं आपल्या ब्रेनसाठी, आपल्या काय म्हणतात मेंदू आणि हार्टसाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि ज्यांना स्ट्रेस होतं, आता बेबीज आहेत किंवा जे प्रेग्नंट आहेत, ते तर हे इझिली करू शकतात. हे सगळे ज्या गोष्टी आहेत ह्या इझी करण्यासारखे प्राणायाम आहेत. तर चला हे 5 मिनिट करूयात. तर चला आता मी पटापट एका बॅक टू बॅक पोज करणार आहे, कारण अविरा मला त्रास देते. सो चला मग आता करूयात बॅक टू बॅक पोज. आपण आधी करूयात सूर्य नमस्कार. बघा अविरा मला करस देत नाही.
तर आता मी करणार आहे शिरसासन. त्याच्यासाठी आपल्याला हे हार घरी असं फोल्ड करायचं आणि डोक्यावर ठेवून मग डोकं खाली आणि पायावर करायचं. हा सगळ्यात फायदेशीर आहे, सगळ्यांनी हा करायलाच पाहिजे. ऍक्च्युली जमत नाही खूप लोकांना, पण हे सगळ्यात जास्त हेल्प करतं आपल्या बॉडीसाठी. आणि हा ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं, ब्रेनसाठी खूप छान आहे आणि स्ट्रेस रिलीफ होते याच्यामध्ये. चला मग थोडीशी हेल्प लागेल यांची मला वर होण्यासाठी, तर करूया. Yes, I'm listening. आपल्याला करायचे शवासन. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला पडून राहायचंय. म्हणजे जे पण आपण योगा करतोय किंवा प्राणायाम करतोय ना, त्याच्यासाठी बॉडी रिलॅक्स होण्यासाठी फक्त आपल्याला जस्ट स्ट्रेट हातपाय वगैरे सोडून पडून राहायचे. चला मग शवासन करूया. आजचा योग छान झालेला आहे. थोडा अविरा आपल्याला डिस्टर्ब करत होती, पण आजचा योग कम्प्लीट केलेला आहे आपण आणि अजून छान केलं असतं. माझा आवाज पण तुम्ही बघू शकता, थोडासा आवाज पण बसलेला आहे आणि अविरा पण थोडंसं मला त्रास देतच होती, तरी पण आपण चांगलं केलेलं आहे. आणि पण हेच मला सांगायचं सर्वांना की तुम्ही पण योगा स्टार्ट करा जर योगा तुम्हाला येत नसेल. मेडिटेशन करा फर्स्ट थिंग. सेकंड थिंग आहे तुम्ही सूर्यनमस्कार करा आणि तिसरं आहे अनुलोम विलोम करा. म्हणजे हे जे आपण ब्रिदिंग करतो ना, हे
ह्या सगळ्या ब्रिदिंगमुळे आपलं ऑक्सिजन लेवल जे आहे ब्लडवाला ते वाढतं आणि ओव्हरऑल जे स्ट्रेस रिलीफ होतं किंवा जे ब्रेन आहे ब्रेनमधलं जे सर्क्युलेशन आहे ते होतं व्यवस्थित. सो तुम्ही जे आहे जर योगा स्टार्ट नाही केलं असेल तर आजच्या आज तुम्ही स्टार्ट करा, कारण हे खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. आपण ॲज अ लेडीज म्हणून आपण विचार करतो की आपण काम करतो आणि त्यातच सगळे एक्सरसाईज होत होतं, पण त्या एक्सरसाईज वेगळे तेही एक्सरसाईज होतात नाही असं नाही आहे. पण योगाने काय होतं की बॉडी स्ट्रेच होते, म्हणजे फ्लेक्सिबल होऊन जाते बॉडी आणि छान स्टॅमिना वाढतं आणि व्यवस्थित होते बॉडी. सो हे सगळे आपल्या हेल्थसाठी खूप गरजेचं आहे, कारण आपण लेडीज ॲज अ लेडीज खूप स्ट्रेसमधून जात असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये बेबी सांभाळणं, घर सांभाळणं, सगळ्या गोष्टींमध्ये स्ट्रेसमधून जात असतो. त्यासाठी योगा प्राणायाम हा खूपच गरजेचा आहे आजकालच्या ह्याच्यामध्ये, तर खूपच गरजेचं आहे. तर तुम्ही पण योगा स्टार्ट करा असं मी सांगेन. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथं चेंज करते. आजचा हा स्पेशल फक्त योगा रिलेटेडच होता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. अविरा पण बाय करते. बाय.